त्याच्यामध्ये इट डिपेंड्स, कारण सीसीसी मध्ये जे आपण पेशंट ठेवतो ते जनरली असिम्प्टोमॅटिक असतात, त्यांना पॅरासिटामॉल, हायड्रोक्सिक्लोरोक्वीन आणि कुठे आपण सीसीसी मध्ये आजकाल आपण काढा पण देणं सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्यांना जे मोठ्या औषधी आणि स्ट्रॉंग औषधी ज्या आपण हॉस्पिटलमध्ये देतो त्या त्यांना गरजेचं नाही आहे. त्यांनी फक्त आपली इम्युनिटी, त्यांचं रोज 3 वेळा टेम्परेचर आणि 3 वेळा ऑक्सिजन मीटर आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन, आपले डॉक्टर्स तिथे आयुर्वेदिक डॉक्टर आहे, नर्सेस आहेत, ते चेक करतात आणि जर त्यांचे सिम्प्टम्स वाढले तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो. आरोप करणे किंवा न करणे आमच्या हातामध्ये नाही आहे, पण जेवढं मला माहिती आहे मी डॉक्टर असल्यामुळे आधी जीएमसीवरही आक्षेप होते, मी स्वतः जाऊन आम्ही तिकडे बघितलं केलं की काही लोकांचे असे होते की साहेब लाकडाच्या चमच्यानी तुम्ही त्यांना औषध देता, असं नाही आहे. एवढे आमचे डॉक्टर इनह्युमन नाही आहे, ते त्यांना हातानेच देतात, फक्त आपण कटोरीमध्ये त्यांच्या पेशंटच्या हातामध्ये देतो. कारण आता जर पेशंटला असं पाहिजे असेल की त्यांना औषध गोळी काढून त्या तोंडात टाकून देणं तेवढं अपेक्षा नाही, कारण जे सिरियस पेशंट आहे त्यांना सगळं आपण करतो, त्यांना सलाईन लावणे, त्यांना औषध सगळं करतो, परंतु जे चालते फिरते यंग लोक आहेत त्यांना आपण एका कटोरीमध्ये किंवा त्यांचं जे औषधाचा डोज आहे त्यांच्या हातामध्ये देतो आणि त्यांना पाण्याने ते लोक स्वतःहून आनंदाने ते औषध घेतात. त्यामुळे असं इनिमन कोणी आमचे डॉक्टर किंवा पॅरामेडिकल स्टाफ आमचा करत नाही आहे. त्याच्या अनुषंगाने कोर्टाने हे सांगितलं आहे की त्या कोर्टाकडे पण कंप्लेंट गेल्या होत्या, त्यामुळे आपण NRI ला, पंजाब भवनला, GMC ला आपण CCTV लावलेला आहे. जर एखाद्या पेशंटच्या रिलेटिव्हचा कंप्लेंट असेल तर आपण ते CCTV फुटेज त्यांना दाखवू शकतो. त्यामुळे कारण ट्रीटमेंट तर आम्हाला करायचीच आहे, आमचे लोक डॉक्टर चांगल्या रीतीने ट्रीटमेंट करत आहे, त्यामुळे अशा तक्रारी ज्या होत आहे त्याच्यामध्ये सत्यता नाही आहे. जर त्यांना कंप्लेंट असेल तर आम्ही CCTV आपली आहे त्याच्यामध्ये ते लोक चेक करू शकतो.